नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास घटक सविनय कायदेभंग चळवळ याविषयी माहिती पाहणार आहोत. मागील तासाला आपण महात्मा गांधीजी यांनी दांडी या ठिकाणी जो मिठाचा सत्याग्रह केला त्याविषयी माहिती पाहिली होती. आज आपण खान अब्दुल गफार खान यांनी पेशावर या ठिकाणी जो सत्याग्रह केला त्या सत्याग्रहाविषयी माहिती पाहणार आहोत. खान अब्दुल गफार खान हे सरहद्द प्रांतामध्ये राहत होते. ते महात्मा गांधीजी यांचे निष्ठावान अनुयायी होते. त्यांना सरहद्द गांधी असं सुद्धा म्हणतात. त्यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. 23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी पेशावर या ठिकाणी सत्याग्रह केला. सुमारे 8 आठवडाभर हे शहर सत्याग्रहींच्या ताब्यामध्ये होते. त्यामुळे इंग्रज सरकार चिडलं. त्यांनी या सत्याग्रहीवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. त्या ठिकाणी जी गढवाल पलटण होती तिचे प्रमुख होते चंद्रसिंग ठाकूर, यांना गोळे घालण्यासाठी सांगले. परंतु चंद्रसिंग ठाकूर यांनी या घटनेला नकार दिला. तेव्हा इंग्रज सरकारने त्यांना लष्करी न्यायालयामध्ये उभे केले. त्या ठिकाणी त्यांना जबरदस्त शिक्षा झाली. अशा प्रकारे खान अब्दुल गफार खान यांनी पेशावर या ठिकाणी हे सविनय कायदेभंग चळवळ हे आंदोलन केलं. तर खान अब्दुल गफार खान यांनी कोठे आंदोलन केले होते? खान अब्दुल गफार खान यांनी पेशावर या ठिकाणी सत्याग्रह केला होता. खान अब्दुल गफार खान हे कोणत्या नावाने ओळखले जातात? खान अब्दुल गफार खान हे सरहद्द गांधी या नावाने ओळखले जातात. छान. खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केली? खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना खान अब्दुल गफार खान यांनी केली. गढवाल पलटणीचे प्रमुख कोण होते? गढवाल पलटणीचे प्रमुख चंद्रसिंग ठाकूर हे होते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.